साहेब आजारी पडले आणि आजारी पडल्यावरती पूर्ण 2-3 आठवडे संवाद सगळ्यांचा थांबला आणि त्या मधल्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या कळेनाशा झाल्या की नक्की पक्षात काय कोण करतंय आणि आमदारांची नाराजी त्याच्यानंतर सुद्धा होती की त्यांना पैसे निधी दिला जात नव्हता वगैरे त्याची दखल तेवढी घेतली जात नाही असं लक्षात आलं आणि तुम्ही जी प्रतिक्रिया दिली तर आम्ही एक हे होतो काय म्हणायचं आम्ही एक म्यूट स्पेक्टेटर्स किंवा आम्हाला ते धक्कादायक सगळं चाललेलं काय चाललेलं आहे दुसरं आम्हाला हे पटत नव्हतं की वाटत होतं असं की एकत्र यायचा प्रयत्न केला पाहिजे कोणतरी त्याच्यासाठी पण ते पण होत नव्हतं कुठेही आणि मग रोज सकाळपासून एक लक्षात आलं की संजय राऊत साहेब जसे जेलमधून परत आले तर मी स्वतः त्यांना बोलले म्हणजे त्याला आता आठवते की नाही मला माहीत नाही की राऊत साहेब तुम्ही आत्ताच जेलमधून आलाय तर थोडं म्हणजे त्यांना मला त्यांच्या मनात आदरच होता तेव्हा सुद्धा आणि आजही आहे मतभेद आहेत वैचारिक मतभेद आहेत भरपूर त्यांची कार्य शब्दप्रणाली मला पटत नाही अजिबात पण मी त्यांना म्हणलं की एवढं तुम्ही टोकाची भूमिका घेता त्याच्याऐवजी थोडंसं तुम्ही काम करा पण कारण नसताना ज्याला आपण म्हणू की 100% अति आक्रमक बोलण्यापेक्षा वैचारिक मतभेद पण वेगळ्या प्रकारे मांडले जातात तर तसं तुम्ही विचार करा याच्यावरती तर ते म्हणाले नाही माझं आयुष्य मी समर्पित केलेलं आहे आणि मी असाच बोलणार मग हे त्यांनी सांगितल्यावरती मग शेवटी असं आहे की आपण सांगण्याचं काम करू शकतो आणि ते त्यांचं बोलणं पक्षश्रेष्ठींना आवडणारं होतं पटणारं होतं पक्षश्रेष्ठींना स्वतःला जे बोलायचं नव्हतं ते त्यांच्याकडून ते बोलून घेत होते त्यामुळे माझं असं मत झालं की ज्यांनी नंतर मी बोलले की त्यांना बळीचा बकरा केलं पक्षाने असं माझं मत आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.